नमस्कार, मी पंकज इंगोले. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. जागतिक पर्यावरण दिन आज जगभरात साजरा केला जातोय, मात्र आपल्या आजूबाजूला नेमकं काय सुरू आहे हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे. विद्वानांचं शहर म्हणून गौरवल्या जाणाऱ्या पुण्यातल्या नद्या मरणासन्न अवस्थेत पोहोचल्यात. अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे मुळामुठेचा श्वास गुदमरतोय. दुसरीकडे सर्रास झाडांची कत्तल सुरू आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? पर्यावरणाच्या बाबतीत पुणेकरांच्या संवेदना हरवल्यात का? भविष्यातल्या संकटाची चाहूल लागलेली असतानाही पुणेकर सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करतायत का? यासारख्या प्रश्नांचा वेध आपण या कार्यक्रमातून घेणार आहोत. गुदमरतय पुणे. पुण्याच्या मध्यातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा या दोन नद्या एकेकाळी टुमदार पुण्याची जीवनदायिनी समजल्या जात होत्या. मात्र विकासाच्या नावाखाली वेगानं होत असलेल्या औद्योगिकरणाच्या रेट्यापुढे या नद्या हतबल झाल्या आहेत. त्यांची पात्र लहान होत आहेत. प्रदूषणानं त्यांचं रूप नाल्यात बदलून टाकलंय. याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी वैभव सोनवण्यानं. पुणे शहराच्या बिलकुल मध्यातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्या आहेत, यांचा हा संगम आहे. या संगमावरती आपण आहोत. वास्तविक एकेकाळी जलवाहतूक केली जाईल असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. अशी अवस्था पुण्यातल्या नद्यांची होती, मात्र आजची परिस्थिती जर पाहिली तर प्रचंड वाईट अवस्था या दोन्ही नद्यांची या संगमावरती पाहायला मिळते. अतिक्रमणाचा मुद्दा हा तर अनेक ठिकाणी आहे, मात्र सद्यस्थितीला नदीचं प्रदूषण हे इतक्या वाईट परिस्थितीत पोहोचलेलं आहे. मृत अवस्थेत हे सगळा जलसाठा जो आहे या नदीतला तो आहे असं सांगितलं जात आहे. आणि त्या सोबतीनंच इथे जे जीवजंतू मासे जैववैविध्य या नदीमध्ये जी होती ती जवळपास संपुष्टात आल्याचीही माहिती जी आहे ती पर्यावरण प्रेमींकडून दिली जाते. नदीच्या दोन्ही काठांवरती मोठ्या प्रमाणावरती डेब्रिज डम्पिंग जे आहे ते झालेलं आपण पाहतो. या सगळ्या संगमवाडीच्या परिसराच्या आजूबाजूला ज्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत तिथून जे डेब्रिज तयार होत आहे ते सगळं डेब्रिज या अशा पद्धतीनं नदीच्या काठावरती आणून टाकलं जातं. भराव जे आहेत ते घातले जातात, मात्र त्याच्याकडे प्रशासनाकडून कुठलंही लक्ष दिलं जात नाही, गुन्हे दाखल केले जात नाही. जर या नदीचं पात्र आणि आत्ता सध्याची परिस्थिती बघितली तर कचराकुंडी ही काही वेगळी असेल अशी आशा जी आहे ती व्यक्त करता येत नाही. याचं कारण या नदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती निर्माल्य आणून टाकलं जातं, ते टाकू नये यासाठी महापालिकेकडून कुठलंही प्रबोधन करण्यात येत नाही. कधी या नदीतून जलवाहतूक होणार असा प्रश्न पर्यावरण दिनाच्या निमित्तानं उपस्थित होतो आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या नदीसाठी आता भांडण्याची गरज आली नाही. कॅमेरामन ओंकार गिरी सर, वैभव सोनवणे, मी मराठी, पुणे. या दोन्ही नद्या शहराच्या मध्यावर एकत्र येतात, मात्र या संगमावर कधी काळी पोहणारे ग्रामस्थ आता नदीच्या बाजूनं फिरकायलाही नको म्हणतायत. वर्षानुवर्ष मुळामुठेला जवळून बघणारे पुणेकर पर्यावरणवादी कार्यकर्ते यांच्याशी देखील बातचीत केली वैभवनं, तेही आपण पाहूया. 5 मे संपूर्ण जगभरामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. किमान या दिवसाचं औचित्य साधून तरी आपल्या आजूबाजूला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेलं पर्यावरण नेमकं कुठल्या परिस्थितीत आहे हे पाहणं आपलं कर्तव्य आहे. पुण्यामध्ये अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती एकेकाळी टेकड्यांचं शहर म्हणून या शहराची चर्चा केली जात होती, तिथे आता टेकडी शोधून सापडत नाही. मुळामुठा जी पुण्याची एकेकाळची दागिने समजले जात होते, लेणे समजले जात होते, त्यांची अवस्था आपण बघतोय गटारींपेक्षा वाईट अवस्था या नद्यांची झालेली आहे. काही वर्षांपूर्वी, जवळपास 50 वर्षांपूर्वी या नद्यांची अवस्था काय होती या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे या नद्यांवरती वर्षानुवर्ष डम्पिंग होत राहिलं, प्रशासन यंत्रणा पाहत नव्हती. नद्यांमधलं पाणी जे ते खराब झालं तरीसुद्धा त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि अखेर या नद्यांना पुनरुज्जीवित कधी करणार असा प्रश्न निर्माण झाला. आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते ग्रामस्थसुद्धा आहेत आणि पर्यावरणवादी कार्यकर्तेसुद्धा आहेत, त्यांना विचारूया थेट. तुम्ही काय सांगाल, तुम्ही ग्रामस्थ आहात इथले, तुमचं बालपण इथं गेलं आहे, नेमकी कशी होती 50 वर्षापूर्वी मुळामुठेचा हा संगम, दोन्ही नद्यांची पात्र केवढी होती आणि आज काय परिस्थिती आहे? पूर्वी नदीचं पात्र हे फार मोठं होतं. जवळजवळ 61 मध्ये पूर आल्यानंतर हे पात्र धरण फुटल्यामुळं बरंचसं पाणी कमी आलं आणि पुण्याची सगळी घाण या शहरामधली घाण सगळी या नदीला जोडल्यामुळं हे पाणी पिण्यालायकीसुद्धा राहिलं नाही. पूर्वी काही लोक म्हणजे आम्ही ग्रामस्थ नदीच्या कडेला असा खड्डा घेऊन ते जे पाणी त्यात जायचं ते पाणी आम्ही पित होतो, पण आता त्या लायकीचं हे पाणी राहिलेलं नाही आहे.
तुम्ही मंडळी पोहायला येत असाल त्यावेळेस पाण्याचा स्तर काय असायचा, त्यावेळेस मासे वगैरे किंवा जीवजंतू असायचे का आणि आताची परिस्थिती काय? पूर्वी या नदीला फार मासे असायचे आणि पूर्वी लोक नदीच्या कडे व्यवसाय लोकांचा होता मासे पकडण्याचा, आणि ज्यावेळेला आम्ही इथं पोहायचो तर कमीत कमी 20 ते 25 फूट खोल पाणी होतं. आता हे जवळजवळ मला वाटतं 5 ते 10 फूट पाणी फक्त राहिलेले आणि नदी एकदम उथळ झालेली आहे. आता नदीची ही आत्ताची जी अवस्था आपण पाहतोय याला पूर्णतः जबाबदार ज्याप्रमाणे प्रशासनाचे अधिकारी आहेत की ज्यांनी आजपर्यंत याकडे डोळेझाक केली त्याप्रमाणे मी म्हणतो की प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे आणि आता तर ती वेळ आलेली आहे की प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी आपली वहिवाट वाढवली पाहिजे या ठिकाणी, कारण ही सार्वजनिक मालमत्ता आहे. याच्यावर कुठेतरी आपली वहिवाट वाढवून जे काही याच्यावर राडारोडा डम्पिंग करतायत, प्रशासन दुर्लक्ष करतंय, याच्याकडं आपण त्यांना रोखण्यासाठी आपलं तिथं अस्तित्व निर्माण करणे, तिथं आपण येणं हे गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की आपल्या शरीरातल्या ज्या धमण्या आहेत तशी ही नदी ही आपली वाहिनी आहे, धमणी आहे या शहराची. आणि ही याच्यासाठी जसं आपल्या शरीरामध्ये जेव्हा रक्ताचे ब्लॉकेज येतात हळूहळूचे दिसत नाही आणि त्याच्यामुळं नंतर घाम आल्यावर असं वाटतं अरे काहीतरी लक्षणे दिसतात हार्टअटॅकचे, आणि कधी कधी असं होतं अरे एकदम जोरात तीव्र अटॅक आला आणि तो गेला, तशा पद्धतीची आज नदीची अवस्था आली. हे ब्लॉकेज आपल्याला लक्षात येत नाही आहेत, लोक नागरिक ब्लॉकेज करत आहेत, पण याच्यामुळं येणारं मोठं संकट हे फार भयंकर असणार आहे. घाम तर आत्ताच आपल्याला सर्वांना फुटलेला आहे, परंतु याचं वेळीच आपण लक्ष देऊन याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सर्व नागरिकांनी याच्यात खाली उतरलं पाहिजे, नदीच्या किनाऱ्यावर आलं पाहिजे. यासाठी आम्ही या किनारा कट्टा म्हणून सुरू केला आहे जेणेकरून नागरिकांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं. तुम्ही जर आता इथून थोडं उजवीकडे गेलात तर इथं नायडू केंद्र आहे, याचं पाणी जे आहे ते खरं तर ते स्वच्छ होऊन बाहेर यायला पाहिजे, पण ज्या यंत्रणा आपण स्वच्छतेसाठी नेमल्या त्या यंत्रणेतून किती घाण पाणी बाहेर पडतं आहे. पुढे तुम्ही औंधजवळ गेलात तर असे शेकडो नाले त्याच्यामध्ये गेलेले दिसतील. याच्यावर कायद्यामध्ये कडक तरतूद आहेत, परंतु स्वतःला शिक्षा करणार कोण याच्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. ही सगळी जी हे यंत्रणा खराब झालेली दिसते तुम्हाला नदी वगैरे, याच्यासाठी आता यांनी पर्यावरण कट्टा चालू केला आहे, सगळ्यांना सगळं करता येणे शक्य नाही, परंतु जे दोषी आहेत गेल्या 8-10 वर्षाचा पाण्याचा अभ्यास करून 4-5 वर्षाचा त्यांच्यावर फौजदारी गुन्हे आपण दाखल केले पाहिजेत. आणि यावर्षी तुम्ही जर काही आंबेडकर ब्रिज वगैरे या परिसरामध्ये गेलात तर याच्यापेक्षा मोठी झाडं त्याच्या खाली जातील एवढं डेब्रिज नदीमध्ये टाकून झाडांसह नदीपात्र बुरजवलं जातं आहे, आणि याचा परिणाम त्या बिल्डरांना भोगायला लागणार नाही, याचा परिणाम आसपास राहणाऱ्या नागरिकांना पुणेकरांना भोगायला लागेल. आणि यावेळेला जर मागच्या वर्षी साधारण पहिल्या मजल्यापर्यंत पाणी जात होतं, यावर्षी दुसऱ्या मजल्यापर्यंत गेलं तर त्याच्यामध्ये पुराचं पाणी गेलं पाहिजे. आपण नुसतं एखादा दिवस आला पर्यावरण दिन म्हणून त्याचा एक दिवस कार्यक्रम घ्यायचा आणि नंतर वर्षभर झोपायचं हे करण्यापेक्षा एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखला पाहिजे, त्याची आराखडा असला पाहिजे, आणि या माध्यमातून मग त्या पूर्ण भागाचं व्यवस्थित विस्तारीकरण होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नद्या ज्या आहेत त्या स्वच्छ करण्यासाठी किंवा मुळामुठा जी आहे ती पुनरुज्जीवित करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाची गरज जी आहे ती ताईंनी व्यक्त केली. हा परिसर गेले अनेक दिवस गुदमरतोय, या ठिकाणी पूर आल्यानंतर आसपासची घरं जी आहेत ती संपूर्ण नदीपात्राच्या आसपास पाण्याखाली जात आहेत. पहिल्या मजल्यापर्यंत अगदी दुसऱ्या मजल्यापर्यंत ही घरं जी आहेत ती पाण्याखाली जात आहेत. नदीतून वाहणारं पाणी जे आहे ते गटारगंगेलाही लाजवेल इतकं वाईट आहे. यामध्ये एकही जीवजंतू सद्यस्थितीला जगत नाही आहे. कॅमेरामन ओंकार गिरी सर, वैभव सोनोने, मी मराठी, पुणे. मुळामुठेची तर गटारगंगा झालेली आहे, दुसरीकडे झाडांची देखील सर्रास कत्तल सुरू आहे. आणखी याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, त्यानिमित्तानं आमचा हा विशेष कार्यक्रम गुदमरतय पुणे. शहराचं सांडपाणी निर्माल्य, यामुळे नदीचं झालेलं प्रदूषण बघवत नाही. प्लास्टिकच्या पिशव्या आणि गाळाचे 1 ते 1.5 फुटाचे थर या पाण्यावर तयार झालेत, त्याचाही आढावा घेतला आमचा प्रतिनिधी वैभव सोनवणे यानं.
आपण नदीच्या काठावर नाही, नदीच्या पात्रामध्ये, नदीच्या पात्रामध्ये जे निर्माल्य टाकलं जातं, जे प्लास्टिकच्या पिशव्या आणून फेकल्या जातात सर्वसामान्य नागरिकांकडून, त्याची परिणिती काय होते ते आपण पाहतोय. नदीच्या या सगळ्या प्रवाहावरती एक तात्पुरत्या स्वरूपाचा असा डम्पिंग ग्राउंड तयार झाल्यासारखी परिस्थिती आहे. प्रचंड मोठा गाळ आणि कचरा जो आहे तो एकत्र साठून प्लास्टिकच्या पिशव्या त्याच्यामध्ये अडकून एक साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर लांबीचा एक फुटभराच्या उंचीचा थर जो आहे तो या नदीच्या पात्रावरती आलेला आहे. या सगळ्या थराच्या खालून पुन्हा पाणी वाहते, मात्र नदीमध्ये अशा पद्धतीनं हे जे डम्पिंग करण्यात पाण्यावरती तरंगते या ठिकाणी, जर ही अशीच परिस्थिती असेल तर याला खरंच नदी म्हणायचं का? म्हणायचं तर म्हणायचं असा प्रश्न उपस्थित होतो. सर्वसामान्य सुज्ञ पुणेकर जो आहे, ज्याला पर्यावरणाबद्दल थोडी जरी कळवळ आहे, आपल्या भविष्याबद्दल कळवळ आहे, त्याला हा सगळा एकंदर परिसर बघितल्यानंतर नेमकी नदीची अवस्था काय आहे ते कळायला हवं. मुळामुठा ही एकेकाळी पुण्याची संजीवनी होती, आता ती मृत अवस्थेत पोहोचली आहे. हे सगळं चित्र जे आहे ते अतिशय मन हेलवणारं आणि तितकंच धक्कादायक आहे. आता तरी किमान जागण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या नदीतून बाजूला करून ही नदी पुनरुज्जीवित करणं, मुळा आणि मुठा या दोन्ही नद्या पुनरुज्जीवित करणं हे प्रत्येक पुणेकराचं आद्य कर्तव्य आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्तानं किमान एवढी तरी शपथ आपण घेऊ शकतो की आपल्या घरातला कुठलाही कचरा काही केलं तरी नदीच्या पात्रामध्ये आपण नेऊन टाकणार नाही, भले ते देवाच्या समोरचं फुलाच्या माध्यमातलं निर्माल्य का असेन. कॅमेरामन ओंकार गिरी सर, वैभव सोनोन, मी मराठी, पुणे. एकीकडे नद्यांचीही अवस्था असताना झाडांचीही परिस्थिती काही वेगळी नाही. 1996 साली झालेल्या झाडांच्या गणनेमध्ये 36 लाख झाडांची नोंद शहरामध्ये करण्यात आली होती. मात्र झाड वाचवण्यासाठी तयार केलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीनं वर्षभरात 2500 झाडं तोडायला परवानगी दिली आहे. याच दरानं झाडांची कत्तल जर झाली तर पुढच्या काही वर्षात शहरात बघायलाही झाड उरणार नाही. या संदर्भात पर्यावरणवादी कार्यकर्ते विनोद जैन यांच्याशी बातचीत केली वैभवनं. शहरात पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला जातो, मात्र आपल्या आजूबाजूला असलेली झाडं ती कोण तोडते, का तोडते, विकासाच्या नावाखाली या झाडांच्या कत्तली केल्या जातात, त्याचं पुनर्रोपण होतं का, अशा अनेक गोष्टी यापूर्वी चर्चेला आलेल्या होत्या. मात्र तरीही वेगवेगळे कायदे करूनही या कायद्यातून पळवाटा काढले जातात. विनोद जैन आपल्यासोबत आहेत. राष्ट्रीय हरित लवादामध्येही त्यांनी या संदर्भात अनेक तक्रारी केलेल्या होत्या. काय सांगाल तुम्ही, एकंदरीत शहरातली सध्याची झाडांची परिस्थिती काय? 1996 सेन्ससमध्ये 30 ते 32 लाखांच्या आसपास ही सगळी झाडं होती, मात्र आता ज्या पद्धतीनं ज्या वेगानं झाडं तोडली जात आहेत, कधीपर्यंत ही झाडं सगळी शहरातली संपतील असं वाटतं? मुळात आपला जो कायदा आहे तो झाडाचे जतन व संवर्धन करत आहे. हा कायदा जो आहे, महाराष्ट्र झाडाचे जतन व संवर्धन, हा कायदा 1975 आहे. पूर्वी या कायद्याला नियम नव्हते. आम्ही जेव्हा पूर्वी 2006 एक याचिका केली तर त्या याचिकेचा निकाल लागल्यावर 2009 नियम तयार झाले. या नियमानुसार वृक्ष प्राधिकरण समिती जी आहे त्यामध्ये अशी लोकं पाहिजेत, तज्ज्ञ लोकं आणि अशा एन जी ओचे प्रतिनिधी पाहिजे ज्यांच्या संस्था ह्या रजिस्टर असतील सामाजिक शासनाच्या सामाजिक वनीकरण संस्थेमध्ये. परंतु पुण्यात आता जे काय 13 NGO आहे ते सगळे बोगस आहे, कारण की एकाची पण नोंद नाही शासनाकडं. असं असताना वृक्षतोडीचे ठराव मंजूर केले जातात, स्वतः वृक्ष अधिकारी झाडांची व्हिजिट करत नाही. वृक्ष अधिकारी हेही बोगस आहे, कारण की ते उद्यान विभागाचे अधिकारी आहे. उद्यान विभागाला अधिकार नाही, कारण की उद्यान विभागाची अधिकारी किंवा कर्मचारी हे वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य ठरत नाही. गेल्या 22 वर्षापासून पुणे शहरात जे काय ठराव केले जातात, जे काय अहवाल वृक्षतोडीचे मंजूर केले जातात, हे सर्व कारोबार उद्यान विभाग हाताळत आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे की यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि पर्यावरण मंत्र्यांनी जातीने लक्ष घालून सर्वात सुरुवातीला उद्यान विभागाची चौकशी करावी. जवळजवळ आमचं एक असं मत आहे की जवळजवळ 200 कोटी लाकडांचा घोटाळा आहे या पुणे शहरामध्ये. कारण की जी झाडं तोडली जातात त्याची लाकडं जी विकतात त्याच्यातून मोठा नफेखोरी केली जाते, त्यातही भ्रष्टाचार आहे असं म्हणायचं. मुळात आम्ही एक माहिती मागितली होती की लाकडांचा हिशोब मागील 10 वर्षाचा देणे, तर संतोष पांडुरंग कांबळे यांनी अशी माहिती दिली आम्हाला की आम्ही हिशोब ठेवत नाही. म्हणजे शासनाचा जो माल आहे, समजा पुणे मनपाच्या मालकीची झाडं जी काय आहेत ती पण त्यांनी अक्षरशः लुटली. कारण की ही लोकं काय करतात, ज्या ठेकेदाराला ही कामं देतात तो ठेकेदार परस्पर टिंबर मार्केटमध्ये माल ओतून येतो व यांची कुठे नोंद नाही. आणि असंच 22 वर्षापासून पुणे शहरात सुरू आहे, याचा कोणाला थांगपत्ता लागू देत नाही. कारण की ह्याचं जे ऑफिस आहे
ते मेन बिल्डिंगमध्ये नाही आणि आयुक्त जातीने कधी उपलब्ध राहत नाही वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये. वृक्ष प्राधिकरण समितीचे आयुक्त हे कुणाल कुमार आहेत. अध्यक्ष या नात्याने त्यांनी आपली भूमिका राबवावी व कडक पाऊल उचलावे. पण सगळी परिस्थिती जी आहे ती आधांतरीच असं म्हणावं लागेल. शहरातली झाडं जतन करण्यासाठी वास्तविक वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना केली गेलेली होती, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा वृक्षासंदर्भात काम करणाऱ्या, झाडांच्या संदर्भात काम करणाऱ्या NGO'चा एक प्रतिनिधी असावा अशी ही निर्देशक जे आहेत ते न्यायालयाने दिलेले होते. मात्र आता जी पुणे महापालिकेनं वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन केली, या समितीतले सदस्य, त्यांचा एकूण कारभार याबाबत प्रश्नचिन्ह लावलं जाते. या सगळ्या परिस्थितीमध्ये ही झाडं जर याच वेगानं तोडली जातील ज्या समितीनं ही झाडं जतन करायची तेच झाडं तोडायला आपण बघितलं. मुळामुठेचा श्वास गुदमरतोय, झाडांची सर्रास कत्तल केली जातीये, महापौरांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि पुणेकर कितपत जागृत आहेत आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. आपण पाहत आहे आमचा विशेष कार्यक्रम गुदमरतय पुणे. नद्यांचं पुनरुज्जीवन असेल किंवा झाडांचं पुनर्रोपण, कुठल्याच गोष्टींची प्रशासनाकडे नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये काही गोष्टी त्यामध्ये नाही प्रविष्ट होत्या. न्यायालयाने ज्या पद्धतीने ऑर्डर केल्यात त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली. झाडं तोडण्याच्या बाबतीमध्ये त्या कमिटीने काय केलं याच्या बाबतीमध्ये आम्ही तरी काही पाहिलेलं नाही. परंतु 5 तारखेला पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतानाच महानगरपालिकेच्या वतीनं मुंढवा जॅकवेलच्या ठिकाणी जवळजवळ 5,000 झाडं लावण्याचा प्रोजेक्ट आम्ही त्या दिवशी सुरू करतोय. माननीय आमदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुरू करतोय आणि टप्प्यात त्याच्यानंतर नदी सुधारणा किंवा नदी साफ करण्याचं सुद्धा काम आम्ही हाती घेतोय आणि त्याची सुरुवात 5 तारखेपासून त्या ठिकाणी सुरू करतो. आपल्यासोबत आमचा पुण्याचा प्रतिनिधी वैभव सोनवणे आहे. वैभव, मुळामुठीची स्थिती आपण बघितली, झाडांची सर्रास कत्तल केली जातीये, टेकड्यांचं शहर आणि स्थायिक होण्यासाठी म्हणून पुण्याकडे बघितलं जायचं, मात्र काय अवस्था झाली आहे पुण्याची आपण बघतोय, पुणेकर कितपत जागरूक दिसतात? पंकज, पुणेकरांचा जितका सहभाग अपेक्षित आहे तो मिळत नाही, म्हणूनच अशा पद्धतीनं झाडांच्या कत्तली होतात, नद्या गुदमरत आहेत, ज्या पद्धतीनं नद्यांमध्ये प्रदूषण केलं जाते. वास्तविक जागरूक पुणेकरांची गरज आहे. काही वेगवेगळ्या पर्यावरणामध्ये कार्यकर्त्यांनी जरूर ही चळवळ जागी ठेवली आहे पर्यावरणाची. आजही पर्यावरण दिनाच्या निमित्त साधत औंध रस्त्यावरती जी मोठमोठी वडाची 50 वर्ष जुनी झाडं तोडायची परवानगी वृक्ष प्राधिकरण समितीने दिलेली होती त्याला मिठी मारा आंदोलन या सगळ्या मंडळींनी आज सकाळी केलेलं आहे. त्यामुळे पुणेकर काही अंशी जागृत जरी असले तरी यापेक्षा मोठा रेट आहे तो जनमताचा असायला हवा. त्यानंतरच प्रशासनातले अधिकारी जे आहेत आणि पदाधिकारी जे आहेत ते वठणीवरती येतील आणि या पर्यावरणाच्या दृष्टीने थोडाफार तरी संवेदनशील दृष्टिकोन त्यांच्याकडे येईल अशी अपेक्षा. नक्की वैभव, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. तर जनमताचा रेटा असल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही आणि पूर्वीसारखं पुण्याचं वैभव परत पुण्याला मिळणार नाही. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त होता आमचा हा विशेष कार्यक्रम गुदमरतय पुणे, पुण्याची सध्या काय अवस्था आहे. या विशेष कार्यक्रमात इतकंच. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.